सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ठोस आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संग्रामपूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास 2 ऑक्टोबर पासून रस्त्यावर उतरू असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय. पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन पीक फाटून गेलेले आहे. बोंडाळीमुळे कापूस पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी सुद्धा सरकार बघ्याची भूमिका घेत आहे याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेश युवा अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकसान भरपाई न मिळाल्यास 2 ऑक्टोबर पासून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील अशा इशारा त्यांनी दिलाय. ते न्यूज करता शामवा संग्रामपूर. हे जर कारस्थान थांबवलं नाही तर परेशान डिक्करला आम्ही संपून टाकू अशा पद्धतीच्या धमक्या मला दिलेल्या. कोणी पैदा नाही संपू. मला माहित आहे, मला तुमची साथ आहे, मला काही होत नाही, माझा कोणी बाल बाका करू शकत नाही. आणि माझं त्याला सांगणं की तू अशात नाहीस ना तू तशात नाहीस, तू अशात नाहीस ना तू तशात नाहीस, तू नशात आहेस, तुझ्या सारखे तू माझ्या खिशात आहे. सरकारचं चुकीचं धोरण दाखवलं. शेतकऱ्यांना भुरे दिन पेक्षा सुद्धा अतिशय वाईट भुरे दिन या ठिकाणी आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षी ऑफलाईन ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले त्या शेतकऱ्यांना किमान 50% पीक विमा मिळावा ही सुद्धा आजच्या मोर्चातली मागणी आहे. आणि सोयाबीन कापूस जो काही उद्ध्वस्त झाला या सोयाबीन कापूस उत्पादकांना 50,000 रुपयाप्रमाणे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीची मागणी हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत. नाफेडच्या माध्यमातून जे काही तूर हरभरा हरभरा उडदाचे पेमेंट सुद्धा अजून शेतकऱ्याचे झालेले नाही आणि लॉट एंट्री ज्या तूर हरभऱ्याची आणि उडदाची झाली त्याचं सुद्धा पेमेंट आजपर्यंत मिळालेलं नाही, पण ते सुद्धा मिळावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. पाऊस पडत नसल्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी आहेत परंतु वीज नसल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळत असल्यामुळे त्यांना पाणी देता येत नाही अशा अनेक मागण्या आहेत. पण प्रामुख्यानं सोयाबीन कापूस उत्पादकांना 50,000 रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी आणि पीक विम्याची 50% रक्कम ऑफलाईन ज्यांनी अर्ज केले त्यांना मिळावी आणि ज्यांनी अर्ज नाही केले त्यांना सुद्धा पीक विमा मिळावा अशा पद्धतीची मागणी आज या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत. हा मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर संग्रामपूरला या ठिकाणी आलेला आहे. जर सरकारने या आठवड्याभरात काही केलं नाही या प्रश्नासंदर्भात तर 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिनापासून आम्ही राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली सोयाबीन कापूस उत्पादकांचा एल्गार बुलढाण्यातून पुकारणार आहोत आणि त्या ठिकाणाहून मोठ्या आंदोलनाला विदर्भामध्ये सुरुवात होणार.